विपक्ष नेता देवेंद्र फडणवीस द्वारा हाल ही में टिप्पणी की गई है कि राज्य सरकार कोरोना संक्रमित मरीजों के सही आंकड़ों को छिपा रही है। जो आंकड़े सामने आ रहे हैं ये सही नहीं है। इस बात का खंडन करते हुए मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि महाराष्ट्र एकमात्र ऐसा राज्य है जहां सबसे ज्यादा कोरोना टेस्टिंग की जा रही है। विपक्ष नेता देवेंद्र फडणवीस द्वारा राज्य सरकार पर आरोप लगाया गया है कि मुंबई शहर में कोरोना संक्रमितों का आंकड़ा छिपाया जा रहा है। इस मुद्दे पर कड़ी टिप्पणी करते हुए मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि महाराष्ट्र में पूरी पारदर्शिता के साथ कार्य किया जा रहा है। साथ ही वडेट्टीवार ने कहा कि महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जहां किसी भी तरह के संक्रमितों या कोरोना टेस्टिंग के आंकड़े छिपाए नहीं जा रहे हैं। साथ ही महाराष्ट्र में सबसे ज्यादा टेस्टिंग की जा रही है। कि विरोधी पक्ष नेत्यांना महाराष्ट्राची बदनामी जेवढी करता येईल तेवढी करण्याचा विळाच उचललाय असं म्हणायला हरकत नाही। त्यांना गुजरातमध्ये किती आकडे लपवलेत, मध्य प्रदेशात किती लपवले जात आहेत, तिकडे मृत्यूंचे सडे पडलेत, मृत्यूंचे मृतदेह इतके दिसत आहेत। उत्तर प्रदेशामध्ये एका आमदारांच्या पत्नीला ॲडमिट करून घेतलं जात नाही म्हणून आमदार अश्रू ढाळतो आहे उत्तर प्रदेशामध्ये, त्यांच्याच पक्षाचे आमदार। पण महाराष्ट्राच्या संदर्भात एकदम पारदर्शकता आहे, कुठेही कुठलेही आकडे लपवण्याचा प्रश्न नाही। आम्ही सगळ्या चाचण्या ज्या आहेत महाराष्ट्राएवढ्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या प्रमाणात चाचण्या केल्या त्या कुठल्याही देशात तेवढ्या प्रमाणात केल्या गेलेल्या नाहीत, आणि म्हणून रुग्णसंख्या जी दिसते आहे ती सुद्धा आम्ही चाचण्या मोठ्या प्रमाणात केल्यामुळे दिसते आहे। आणि हे लपवून काय मिळणार आहे? महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की जे कुठलीही गोष्ट लपवत नाही। भाजप शासित राज्यामध्ये सगळं लपवलं जात आहे स्वतःचं पाप ढाकण्यासाठी, हे तिकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। भाजपा की सरकार जिन राज्यों में है वहां कोरोना टेस्टिंग और कोरोना संक्रमितों की आंकड़े छिपाए जा रहे हैं। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।